काही दिवसांपूर्वीच अभिनेते किरण माने यांनी शरद पोंक्षे यांच्या लेखीसाठी लिहिलेली पोस्ट विशेष चर्चेत होती. बरं नाव न घेता लिहिलेली ही पोस्ट चांगलीच वादाच्या भोवऱ्यात अडकली. या पोस्ट मागोमाग किरण माने यांनी एक भली मोठी पोस्ट शेअर केली आहे. श्री तशी सौ या नाटकाला 12 वर्ष पूर्ण झाल्याने किरण माने यांनी एक खास पोस्ट वंदना गुप्ते यांच्यासाठी लिहिली. वंदना गुप्तेंबरोबरचे काही फोटो सोबत त्यांनी एक पोस्ट देखील केली आहे. किरण माने यांनी लिहिलेल्या या पोस्ट मध्ये त्यांनी लिहिलं आहे की कॉलेजमध्ये असताना जिचा मी फॅन होतो, जिच्यावर अक्षरशः क्रश होता, जिच्या आवाजाचा मी दिवाना होतो, पुढे जाऊन त्याच अभिनेत्रीचा मी हिरो म्हणून प्रमुख भूमिका साकारणार आहे, असं कोणी सांगितलं असतं तर मी त्याला येड्यात काढलं असतं. रिहर्सल करताना स्वतःवरच विश्वास बसत नव्हता. चार चौघी मधल्या तिच्या फोन सीन साठी कितीतरी वेळा ते नाटक पाहावं लागलं. संजय छाया, सेलिब्रेशन, प्रत्येक नाटक फक्त तिच्यासाठी पाहिलं. कट्टू तिच्या शेजारी उभा राहून मी लव्ह सीन करत होतो, गाणी म्हणत होतो. आई शपथ, विश्वासच बसत नव्हता स्वतःवर. सुपरस्टार प्रशांत दामले यांच्या श्री तशी सौ या नाटकामध्ये श्रींची भूमिका करण्यासाठी किरण माने यांना विचारण्यात आलं होतं. तेव्हा त्यांना काही सुचेन असं झालं. वंदना गुप्ते यांच्या सोबत काम करणार हे ऐकल्यावर त्यांना घामच फुटला. अगदी पहिल्या प्रयोगावेळी त्यांना खूप टेन्शन आलं होतं. मात्र पहिला प्रयोग दणक्यात पार पडला आणि इंग्लंड लंडन येथे नाटकाचे प्रयोग हाऊसफुल झाले. वंदना गुप्ते यांचा खूप मोठा चाहता म्हणत किरण माने यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. वंदना गुप्ते या सध्या बाई पण भारी देवा या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटातील त्यांच्या शशी या पात्रामुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक केलं जात आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना दिसत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.